प्रभात क्रमांक पाच निवडणूक नुकतीच पार पडली आणि या निवडणुकीमध्ये राजीव यादव हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले. यामध्ये मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादीचे किमूभाई असतील, प्रहार संघटना असेल, त्यानंतर भाजपचे विजय ताडा असतील, किरण मामा असतील, बंटी दुताडा असतील, सचिन मतने असतील शिवसेनेचे, या सर्वच आरपीए असतील, संजय कांबळे साहेब असतील, या सर्वच मंडळींनी चांगल्या पद्धतीने, त्याचबरोबर नगरसेवक भूपेंद्र कांबळे असतील, युवराज बाळ निकम असतील, या सर्वच मंडळींनी नाना शिंदे असतील, बापू काका असतील आणि आमचे नेते आदरणीय विक्रमदादा या सगळ्यांच्या माध्यमातून आज राजीवच्या ठिकाणी निवडून आले. काल बँकेची निवडणूक झाली आणि बऱ्याच जणाला वाटायला लागलं होती की बरंचं म्हणजे आता विक्रमदादा म्हणजे सगळं संपलेलं आहे, काँग्रेसचं वारं संपलं. पण कुठेतरी 5-25 मताचं राजकारण, 85 मताच्या राजकारणामध्ये खेळून राजकारण कळत नसतं. तर या जनतेने यांना शिकवलं की बाबा जनतेमध्ये आजही विक्रमदादांचीच छाप आहे आणि त्या जनतेनं दाखवून दिलंय. त्यामुळं बऱ्याच जणाला वाटायला लागलं की आता बँक गेली म्हणजे आता विक्रमदादांचं राजकारण संपलं, त्यानंतर आता पोटनिवडणूक लागली, आता राजीव यादव पडणार, तिथं म्हणजे आता काँग्रेसची गळती लागली. पण असं न होता या 5 प्रभागामधील लोकांनी सुद्धा आदरणीय विक्रमदादांच्यावर चांगल्या पद्धतीनं विश्वास ठेवलाय, म्हणून आज राजीव यादव चांगल्या मताने निवडून आलेत. बघताय तुम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीनं कुणाला म्हणजे असं विरोधक किती वाचाळ बडबडत होते, त्यांना बोलण्याला सुद्धा तालतंत्र नव्हतं. पण आदरणीय विक्रमदादांनी अशी कुठलीही खालच्या दर्जाची टीका सुद्धा यांनी त्यांच्यावर केली नाही. इव्हन त्यांनी आपल्या भाषणामध्ये असं संबोधलं गेलं की माझी विनंती आहे नेत्यांना, अशा पद्धतीनं विक्रमदादांची भाषा होती. पण काही जणाला वेगळंच वाटत होतं की जर शहर माझं कुटुंब आहे, कुठलं कुटुंब काय कुटुंब, तुम्ही बघताय की चांगल्या पद्धतीनं राजीव यादव निवडून आलेत आणि 5 नंबर वार्डानं आदरणीय विक्रमदादा असतील, राजीव दादा असतील आणि काँग्रेस पक्षावर चांगल्या पद्धतीने विश्वास ठेवला आहे. आमचे बन्नीवर साहेब आहेत, स्वतः बन्नीवर साहेबांनी यांना मतदान 5 नंबर वार्डातले जे उमेदवार होते किंवा काही नेते मंडळ होते यांना मतदान कुठेही माहीत नव्हतं. ते आमचे बन्नीवर साहेब आहेत, महादेव कोळी साहेब आहेत, आमचा निलेश मामणी यांनी इतर वार्डामध्ये पसरलेलं मतदान यांनी जेपर्यंत पोहोचलं नाही तिथपर्यंत ही लोक 160 मतं बाहेरचे आम्ही बाहेरच्या वार्डात पसरून गेली, मतं करून घेतली. पण हे त्यांच्या ध्यानातसुद्धा आलं नाही राजकारण कशा पद्धती असावं. आज जत तालुक्यातील 5 नंबर वार्डातील जनतेनं दाखवून दिलंय आणि येणाऱ्या काळात नक्कीच जी काही वाचाळ बडबडणारी मंडळी आहे यांच्यावर आम्ही नक्कीच काय लक्षात, उद्या येणारी जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, नेत्यांनी उदाहरण दिलं होतं की संकष्टी आहे आणि आज जनतेनं धडा शिकवलाय. आज सुद्धा योगायोगानं संकष्टी आहे आणि तुम्हाला जनतेनं आज घरी बसवलंय. त्यामुळं कुठेही अशा पद्धतीची वाचाळ वक्तव्य करून कुठं काय होणार नाही, जनता सुज्ञ आहे, जनतेने तुम्हाला आज घरी बसवलंय आणि येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, मार्केट कमिटी यामध्ये सुद्धा जनता तुम्हाला घरीच बसवल. माझ्यासारख्या सर्वसामान्य एका धनगर कुटुंबातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला विक्रमदादांनी बँकेचं स्वीकृत संचालक दिलं तरी सुद्धा यांच्या पोटात दुखा लागलंय. यांची चर्चा चालू आहे की ह्याला कसं दिलं, म्हणजे काँग्रेसची धोरण सुद्धा या अंतर्गत हे ठरवण्याचा प्रयत्न करलेत. पण दादांनी ह्या लोकांना भी घातली नाही तर माझ्यासारख्या सर्वसामान्य एका धनगर समाजातील कार्यकर्त्याला बँकेची संधी दिली आणि ह्यांच्यात आता सुरू झालं की अरे त्याला कशी दिली, त्याला कशी दिली, ते तेवढा जुना होता, ह्यो एवढा नवीन होता. अरे नेता नेता असतो, कशा पद्धतीनं काम करायचं हे नेत्याला कळतं. त्यामुळे आमदारांना कोणी शिकवू नये की राजकारण कसं करावं, बोलावं कसं, काम कसं करावं, आमदाराला कोणी शिकवू नये. ते विक्रमदादा आहेत, टप्प्यात आले, तुमचा तुम्ही म्हणत होता का नाही त्यापर्यंत टप्प्यात आले, तुमचाच त्यांनी कार्यक्रम केलाय, हे तुम्ही त्यांना ठेवा.